हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मस्त अशी नवीन पालकाची भाजी। तुम्हीही करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। त्याकरता इथे मी घेतलेला आहे सर्वप्रथम पालक। मी ह्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे। इथे बघू शकता तुम्ही, पालक अगदी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर एका गॅसवर मी कढाई ठेवली, त्यात पाणी घेतले आणि त्यात थोडी साखर घातलेली आहे आणि त्याला उकळायला ठेवले। पाणी उकळते तोवरच आपण त्यात आता पालक घालूया आणि त्याला व्यवस्थित असे त्यात शिजवून घेऊया। जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिट इतके आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे आहे, जास्ती वेळ शिजवायचे नाही। व्यवस्थित पालक हा तिथे शिजला गेला की त्याला आपण एका चाळणीत काढून घेऊया आणि त्यानंतर त्याला आपण थंड पाण्यात नी धुवून घ्यायचे आहे। किंवा मी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पालक पनीरची जी रेसिपी होती त्यात मी सांगितले आहे की त्याला हिरवा रंग टिकण्याकरता काय करायचे, तर ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर इथे मी पालक हा जो आहे हा स्वच्छ थंड करून घेतलेला, व्यवस्थित थंड करून घेतलेला आणि आता आपण त्याची पेस्ट करून घेऊया। बघू शकता इथे आपली ही जी हिरवी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। पुढच्या प्रोसेस करता आपल्याला इथे हवे आहे कांदा, 3 कांदे घेतलेले, 2 टोमॅटो ह्या साईजचे, इथे आहे लसूण आणि आले। आता ह्याची आपल्याला सगळी पेस्ट करून घ्यायची आहे। मी तेच पॉट घेतले ज्यात आपण पालक पेस्ट केलेली, त्यात आता आपण घालूया सगळेच कांदा, टोमॅटो, आले आणि लसूण। ह्याची आपल्याला व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचे पाणी घालायचे नाही, ऑलरेडी पाणी टोमॅटोला सुटतंच। आता ही इथे आपली रेड पेस्ट तयार आहे। अशा प्रकारे आपल्या 2 ग्रेव्हीज 2 पेस्ट तयार झालेल्या आहे। चला तर आता आपण समोरची प्रोसेस करू। सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल घेतले। आता तेल छान व्यवस्थित असे गरम झाले की त्यात आपण घालणार आहोत मोहरी आणि जिरे। तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, मला खात्री आहे की ही तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम आहे। नेहमी नेहमी पालक पनीर करून कंटाळा येतो, तर आता ही नवीन एक रेसिपी मी आपल्याकरता घेऊन आली आहे। तर आता इथे बघू शकता मी घातले व्यवस्थित जिरे आणि मोहरी तडतडली, त्यानंतर मी त्यात घातले होते थोडे हिंग। हिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असल्यास घाला, नाही आवडत तर नका घालू। त्यानंतर इथे जी आपली लाल ग्रेव्ही जी तयार केली, रेड ग्रेव्ही, रेड पेस्ट, ती आपण 3 चमचे घातली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। मिक्स केल्यानंतर ह्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यात आपण आता घालूया जी हिरवी पेस्ट आहे ती। हिरवी पेस्ट घातल्यानंतर परत आपल्याला त्याला छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। मी ह्यात पूर्ण जी आपण पेस्ट तयार केली ती पूर्ण दोन्हीही नाही घातली, रेड आणि ग्रीन, तर आपण त्याला पुढे परत वापरणार आहो, तर त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा। आणि ह्यात मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट पण सांगणार आहे, त्यामुळे आपली भाजी जी आहे मस्त चवीला अप्रतिम होईल आहे, स्वादिष्ट होईल आहे, तर व्हिडिओ त्याकरतासुद्धा पूर्ण बघा। नंतर आपण ह्याच पेस्टमध्ये आपण घातलेले आहे हळद, ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असल्यास घालू शकता, नाही घातले तरीही चालेल। नंतर मी घातले मीठ, चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि थोडे तिखट। तिखट आपल्याला खूप घालायचे नाही, ह्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगते। तर आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून त्याला छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे। तर अशा प्रकारे आता आपली ही जी ग्रेव्ही आहे ही तयार झालेली आहे। आता आपण याला तेल सुटण्याची वाट बघायची आणि छान असे मस्त शिजवून घ्यायचे। त्यानंतर आपण ह्यात घालायचे आहे 2 कप पाणी। 2 कप मी तुम्हाला एक अंदाज सांगितला, तुम्ही कुठल्याही 2 कप म्हणजे तुम्ही एक मेजरमेंट वाटी घ्या, कप घ्या, जे घ्याल ते। मी इथे वाटी घेतलेली, मला अंदाज 2 कप मी इथे घेतलेला। आता त्यात आपण घालणार आहो 1 कप इतके बेसन। बेसन व्यवस्थित असे त्यात मिक्स करून घ्यायचे, त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे असे। तर आता हळूहळू आपण ह्यात बेसन घालत जायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करत जायचे। ही प्रोसेस स्लो गॅसवर करायची आहे आपल्याला, गॅसची जी फ्लेम आहे ही आपल्याला खूप कमी ठेवायची आहे। तर
त्यानंतर बघू शकता मी इथे हळूहळू असे बेसन त्यात मिक्स करत आहे, तर आपली एक अशी व्यवस्थित असं आपलं एक तयार झालेले आहे। त्यावर आपण गॅस झाकण ठेवायचे आणि त्यानंतर त्याला परत 5 मिनिट इतके छान लो फ्लेमवर शिजू द्यायचे। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया। आपण इथे हिरवी हिरवी अशी मस्त कोथिंबीर घातलेली आहे, हिवाळा असल्यामुळे सगळ्याच पालेभाज्या मस्त ताज्या मिळून राहिलेल्या आहे। तर आता आपण हिरवी घातलेली आहे कोथिंबीर ह्यावर मस्त। आता आपण इथे एक डिश घेतली, डिशला लावले तेल, चारही बाजूने व्यवस्थित त्याला तेल लावून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपण हे जे मिश्रण तयार केले ते त्यावर स्प्रेड करायचे, व्यवस्थित असे स्प्रेड करून घ्यायचे आणि ह्याला पूर्ण प्रकारे थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण आपल्याला ह्या करता जी ग्रेव्ही लागणार आहे ती तयार करून घेऊया। तर इथे मी तेल घेतले, तेलात मी परत मोहरी आणि जिरे घातले, ते तडतडले, त्यानंतर त्यात मी तेजपत्ता आणि दालचिनीचा 1 इंच तुकडा तितका घातलेला आहे। ते छान झाले की परत त्यात मी जी आपण जी लाल पेस्ट होती, जी आपली रेड पेस्ट होती ती ठेवलेली, ती सुद्धा घातली, ती छान होतच आहे। त्यानंतर मी त्यात परत घातलेली आहे जी आपण हिरवी पेस्ट ठेवली होती ती तितकी पूर्ण। लक्षात ठेवा आपल्याला ह्या ज्या पेस्ट आहे ह्या सर्वप्रथम ज्या आपण मिश्रण तयार केले त्यात पूर्ण घालायचे नाही, तर ते जे ठेवलेले होते ते आपण इथे वापरले। आता ह्यालासुद्धा बघू शकता व्यवस्थित तेल सुटावलेले आहे आणि त्यानंतर आता आपण इथे घालूया हिरवी पेस्ट। हिरवी पेस्ट घालून परत आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे, छान त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे। आता इथे ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम जी आहे ही मी लो टू मीडियम ठेवलेली आणि सतत ह्याला मी व्यवस्थित असे स्टर केले। त्यानंतर इथे घालूया आपण हळद, इथे परत ऑप्शनल आहे। त्यानंतर चवीपुरते इतके मीठ, तुम्हाला जी चव हवी मिठाची तितके घालायचे आहे। त्यानंतर आपण घालूया तिखट। तिखट आपण पूर्वी जे मिश्रण तयार केले त्यात कमी घातले कारण ह्यात आपल्याला परत घालायचे होते म्हणून मी तिथे कमी वापरलेले। आणि इथे आपण घालणार आहोत गरम मसाला। छान हे झाले की व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया। कुठलेही याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्ती करू शकता, तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही करू शकता। इथे आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परत झाकण ठेवून जवळपास 4 ते 5 मिनिट इतके शिजू द्यायचे। इथे आपले हे झालेले आहे, बघू शकता टेस्ट अप्रतिम आहे। ही जी ग्रेव्ही आहे ही तुम्हाला अगदी पालक पनीरची जी ग्रेव्ही असते त्याचीच आठवण करून देईल, पण जरा टेस्ट ह्याची वेगळी राहील आहे। त्यानंतर ह्यात आपण घालणार आहोत गरम पाणी। मी नेहमी सांगते की ज्यावेळेला आपण गरम मसाला वापरतो त्यावेळेला आपल्याला इथे गरम पाणी वापरायचे, जेणेकरून आपले जे टेस्ट आहे ग्रेव्हीची ती कमी झाली नाही पाहिजे। तर आता इथे बघू शकता की मी जी कन्सिस्टन्सी आहे आपल्या ह्या रस्स्याची मी ती किती ठेवलेली आहे आणि आपल्याला खूप जास्ती पण नाही घट्ट ठेवायचं आणि कमी पण नाही। त्यानंतर मी पाणी घातल्यानंतर त्याला 7 मिनिट इतके छान व्यवस्थित शिजवून घेतले, तर अशा प्रकारे ह्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर वरून मस्त भरपूर अशी परत हिरवी हिरवी गार अशी कोथिंबीर मी घातलेली आहे आणि आता आपली जी ग्रेव्ही आहे ही तयार आहे। तुम्ही पालकऐवजी जर मेथीचा जरी वापर केला तरीही एक वेगळी डिश तुम्हाला ट्राय करायला मिळेल। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवायला बिलकुल विसरू नका की ती तुम्हाला कशी वाटली ते। आता इथे बघू शकता की जी ग्रेव्ही आहे ही आपली इतकी पातळ आहे कारण ज्यावेळेला ही थंड होईल तर थोडी ह्यापेक्षा परत घट्ट होईल आहे। आपण ह्याला व्यवस्थित असे परत 5 मिनिट इतके उकळू देऊया। जितके व्यवस्थित उकळी आली लो फ्लेमवर तितकी त्याची टेस्ट अप्रतिम होईल आहे। जो लास्टमध्ये एक इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगितले होते जो सिक्रेट आहे तो म्हणजे कसुरी मेथी। कसुरी मेथीमुळे आपल्या ह्या ग्रेव्हीला मस्त अशी चव येईल आणि भाजी तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण इथे सगळे घातलेले आहे आणि जी सर्वप्रथम जी आपण जी एक डिशमध्ये आपण जे मिश्रण तयार केले त्याच्या आपण आता वड्या पाडून घेऊया। बघू शकता की वड्यासुद्धा किती व्यवस्थित सॉफ्ट आणि इझिली अशा त्या होऊन राहिलेल्या आहे। बघू शकता काहीही आपल्याला त्रास होत नाही। जे मी तुम्हाला प्रमाण सांगितले त्या प्रमाणे जर समजा तुम्ही केले तर तुमची ही जी वडी आहे ही सुद्धा व्यवस्थितच होईल। न तुटता आपली वडी व्यवस्थित अशी बाहेर आलेली आहे।
मी सर्व वड्या तुम्हाला अशाच प्रकारे काढून दाखवते. बघू शकता की किती व्यवस्थित असे आपल्या वड्या ज्या आहे ताटाला सुद्धा चिपकलेल्या नाही आणि किती व्यवस्थित अशा इझिली त्या बाहेर येत आहेत. बघू शकता आपण सगळ्या वड्या बाजूला करून घेऊया आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा. बघा व्यवस्थित आले की नाही वड्या. आता आपण ह्याला सर्व करूया. सर्वप्रथम जे आपण ग्रेव्ही तयार केली ती मी इथे घेतलेली आणि आता आपण त्यात ती वडी घालायची. सर्व वड्या ह्या मिश्रणात किंवा ग्रेव्हीमध्ये